आलो ना, मी विचारलं ना नानांचं घर कुठे आहे, ते मला म्हणायचं तुम्ही कोण आहे, मी कीर्तन घर आहे. पळ असला कुठे कीर्तन घर असतं का? लईच वाईट काम आहे, आमचे दिवसच वाईट नाही. तर काय करावं, मला कलर असं असल्यामुळं काय करावं त्याला. आमच्या आईला विचारलं होतं, म्हणलं आई कलरला मी असं का झालो. आई म्हणली तू पोटात असताना मी माती खाल्ली होती, काळी खाल्ल्यामुळं असं आलोय. आता लई कठीण नाही आम्हाला चौकून मरून येऊ. आम्ही शिर्डीला गेलो परवा दिवशी दर्शन घ्यायला. ती बाबा दर्शन घेतलं, ती सगळे ब्राह्मण म्हणले महाराज दर्शन घेतलंय. आता कोरोनाच्या नंतर दर्शन पहिलंच झालंय. एखादं नाव घ्या. आता मी म्हणलं काय नाव घ्यावं, म्हणलं इलाज घ्या लावा. आता ती आमचं येडच, तिनं म्हणली केंद्रात केंद्र 16 केंद्र पत्रात पडलं काळं केंद्र. मरावा का बोलावा काय, लई बायची. एका बाईचं वजन होतं 105 किलो, 105 किलो. डॉक्टरकडे गेले, डॉक्टरला म्हणले डॉक्टर साहेब माझं वजन कमी करायला औषध द्या. डॉक्टर म्हणलं तुम्ही किती जेवत आहे, म्हणले 20 चपात्या खाते. डॉक्टर म्हणलं वजन कमी करायला औषध नाही जा. ती म्हणली काहीतरी द्या ना औषध. ती म्हणलं डॉक्टर 10 चपात्या खात जा, तुमचं वजन आपआप कमी होईल. ती म्हणली जेवायच्या अगोदर खाऊ का नंतर खाऊ एवढे. लई कठीण का असे थंडीचे दिवस होत. एक वारकरी आपला थंडी ताप आला म्हणून असा हलायचं असं. त्यांना पोरायनं उचललं, म्हणले काय बाबा डॉक्टरकडे घेऊन जावा. ज्याच्याकडे नेलं ते पिलेलं होतं. डॉक्टर म्हणलं लवकर आणायचं ना, मी थोडी घेतली. डॉक्टरला हे म्हणले कसं बी करणं, ह्याला इंजेक्शन मारा. ते म्हणलं मारतो पण ह्याला खाटावर झोपवा. ते झोपलं आणि डॉक्टर म्हणलं मला 2-4 जण धरा. डॉक्टर 2-4 जण आणि धरलं आणि ते इंजेक्शन भरून आणलं खाटाकड. म्हातारा राम 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 करीत होतं, किती इंजेक्शन मारतो काय बाबा आता माहीत नाही. आणि म्हातारा असं म्हणलं कमरात मारायचं का दांडात. ती म्हातारा म्हणलं असं तर ते डॉक्टर म्हणलं कमरात. ते आता म्हातारा वाकडं झालं, ह्यानं इंजेक्शन असं मारलं. म्हाताराला कळलंच नाही. म्हातारा म्हणलं काय तुझा हात गोळ्या, इंजेक्शनच कळलं नाही, ह्यानं धोत्रातच मारलं होतं. अख्खं धोतर पिवळं झालं. पण तरी म्हातारा म्हणलं मा थंडी ताप गेला, औषध इकडे गेलं, थंडी ताप कस काय गेला. म्हणजे तुमचं जीवन कळलं पाहिजे, नाही कठीण काम आहे. एकाची आई आणि सासू घरी राहायची. आई आणि सासू, आई वारली आणि सासू तशीच राहिली. आणि ती म्हातारी आणि पत्नी एकत्र राहायच्या. आता ती सासू असल्यामुळं काही बोलता येत नव्हतं. याला आलं एक दिवस जाऊन दुकानावर आणि घरी आलं आणि जेवायला बसले होतो. बायकोला म्हणला जेवण काय तुझ्या माईने केलं वाटतं. ते म्हणली भया माझ्या आईच्या हातची तो चव तुम्हाला कसं काय कळायला लागले. ते म्हणलं कळायचं काय नाही, रोज काळा केस निघतो, आज पांढरा निघालाय. म्हणला घरात पांढरी एकच आहे म्हणला. आणि याचं उत्तर कळलं का, हे एक जजमेंट असतं कीर्तन करायचं आमचं. आणि आम्ही का करतो असं माहिती आहे का, नुसतं ब्रह्मरस सांगत बसलं ना ते आता लोकांना कळत नाही. आणि आता तुम्हाला बाबा सांगतो ऐका, तुम्ही जुने जुने वारकरी, तुम्ही माझा द्वेष करता आणि मला माफ करा. सहज ऐका आता नाना सांगतो. आपण सगळ्या पुरुषाचे बरं का गुरुजी रेड्डी बाबू, सगळ्या महापुरुषाचे आपण फोटो लावायचो घरामध्ये. तुळजाभवानी मातेचा लावायचो, संतांची, देवाची, बरं का. आता ऐका, यांचे सगळ्यांचे फोटो आपल्या घरात होते. पण आता पुढं, आता इथून पुढं ज्यानं कोरोनाची लस काढली त्याचा पहिला फोटो आपण पडला पाहिजे. त्याचा तुम्ही टाळ्या मान काय तुम्ही नाही का, तुम्हाला लस नकोय का. ज्यानं लस काढली त्याचा फोटो देवऱ्यात पुजला पाहिजे. कारण खरा इलाज कुणावर आहे आता, लसी बोलायची. तुम्ही कोणत्याही देवाला जाण, किती कोंबडे कापाल, किती साकडं घाला, तुम्हाला कापलं तरी लस येणार. देवा कोण नाही, देव नाही असं नाही. शास्त्रज्ञानं, डॉक्टरनं कुणीतरी ही प्रक्रिया केली असेल. आता लस आली बाजारात, ते पुढच्या महिन्यात जर दिली तर त्यांचा फोटो आपल्या घरात कंपनीचा कवायना. म्हणजे सिरम कंपनीने काढलं तर त्यांचा कवायना, पण आपल्या घरात असावा अशी आशा व्यक्त करतो. नुसतं ब्रह्मात राहू नका, आज्ञान बनत राहू नका. मस्तपैकी गळ्यात माळ घालाय, चांगलं वारकरी जीवन जगा. दणकून खात जा, खायला हायगाय करू नका, पण तुपाचं खा. असं वाकडं तिकडं असं नाही. एक धरणावर गेलं, त्यानं 2 मासे आणले. बायकोला म्हणलं शिजून ठेव, मी आलो. ते पेयाला गेलं, येताना मित्र घेऊन आलं, दोघे आले. बाईनं शिजाय टाकलेले मासे पाहिलं. ती म्हणली बया कसे लागतात बघावा. तिनं दोन्ही खाल्ले मासे. ती नवरा जेवाय बसल्यावर म्हणलं भाजी कुठे आहे. ती म्हणली बया आता अवघड झालं, मारी तही. ती म्हणली त्याला कापायला काही नाही ते माशांना. ते म्हणलं इळा नाही का. ती म्हणली त्याला धार नाही, घासून घ्या. ते गेलं दगडावर, कुराड घासतात तिकडं. ती दगडावर घासा गेलं. ती बाई मध्ये पाहुण्याला म्हणली तुम्ही कशाला आलात. त्या म्हणला जेवाय आलोय. ती म्हणली तुम्हाला माहिती का, आमच्या बोरचं पाणी गेल्यामुळं आम्हाला जाणतेनं सांगितलंय पाहुणा घरी बोलवा, त्याचे 2 कान कापा आणि बोर मध्ये टाका. असं बाई त्या पाहुण्याला म्हणली. त्या पाहुण्यानंतर धोतरच हातात धरलं नीट हायवेला.
ती बाई नवरे गडगिनी म्हणली तुम्हाला अंकल नाही का पाहुणं आणायचं ते नीट आणायचं त्याला म्हणली शिजून खाऊ घालत ते माशी घेऊन पळत आहे म्हणली ह्याने इळा घेतला लागलं त्याच्या माग तोर ती घाटायला लागलं होतं असं आणि हे मागून इळा घेऊन म्हणायचं अरे तुझ्याकडं दोन आहे मला एक तरी ती त्याला वाटायचं कान मागत आहे आणि हे मागायचं ते म्हणलं तुला एक देऊन मी कसे मागू बाबा एकाच उत्तर एकाला कळलं तर जीवन आहे नाही तर नाही म्हणून आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी ना प्रीती फुटी भारव आहे त्याचे सर्वस्वी साई तुका म्हणे माझे तुम्हा संदवरी आता इथं कोणीतरी मिलिटरी मॅनची आई आहे का इथं इथं बसलेली पैकी हा या उठ नाही एखादा नारळ ना बरं पोलिसाची आई कोणी आहे का इथं पोलिसाची आहे ना उठून या इकडं हा बसल्यात का बरं या इथं असतील तेवढ्या इकडे या नाही तर 500 रुपये द्या उठून नाही यायचं तर 500 द्या या नारळ द्यायचे तुम्हाला या या घरातल्या महिला आहेत ना त्या महिलांनी नारळ द्यायचे यांना घरातल्या कोण आहेत या ताई या घरातल्या घरातल्या सुना या एक दोघी कोण असतील त्या ह्या दोन्ही मावल्यांना नारळ द्या आम्ही हे नारळ देऊन सत्कार करूया बाबांना खरी आदरण दिली तेवढीच नारळ एकदा आपण ज्ञानेश्वर माऊली भजन घेऊन टाकू ज्ञानेश्वर माऊली नारळ माऊली सत्कार होईल सत्कार भारत माते की जे म्हणतो आपण घोषणा देऊन करूया या करा कोण कोण आलं या लवकर घरातले मावले जे करा कुणीतरी अजून कुणी असेल तर या पोलिसाची आई बहीण डॉक्टरची कुणी आई आहे का इथं या कुणी असेल तर या असू दे हेच परत द्यायचं त्याला काय होईल त्याचंच परत घेऊ आपण आपण सगळ्यांनी भारत मान्य की जे म्हणत असतो त्याच्या जोरात घेऊन जा घेऊन जा एकदा जोरात हात करून तुम्ही असं घोषणा देऊया भारत माते की भारत माते की जय शिवाजी धन्यवाद या तुम्ही बरोड करायचं ना पक्वाच आहे तसंच ठेवा टाळ दोन तीन ठेवा आई गवळत म्हणा तुमचे मनात काय बी म्हणा फक्त या डबाई पाण्यात निघालं तुम्हाला चालते धन्यवाद तुम्ही माया पाया पडायचं राहील का हे पहा सुनीता ताई मधुकरजी गायकवाड त्यांना आधीच सांगून ठेवलं होतं आमचा नंबर लागेल का म्हणले म्हणलं त्याला काय गरजेच महाराज त्यांना पण त्रास होईल का नाही
10-15 मिनिट आम्हाला ऐकायला मिळत आणि सेपरेट आपण एक त्यांचं तुमचं भारड ते गवळच आम्ही युट्यूबला टाकू म्हणजे तुम्ही परत टेन्शन नाही.